नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे अर्चना म्हात्रे या रेसिपी चॅनलवरती। आजची आपली रेसिपी आहे तांदळाची खीर। तर साहित्य बघूया आपण। इथे तांदळाची खीर बनवायची आहे तर मी इथे बासमती तांदूळ घेतलेत। आपण साधे तांदूळ किंवा रेशनचे जायचे तांदूळ असतात ना तेही घेऊ शकतो, माझ्याकडे होते म्हणून मी घेतलेत। काजू बदामचे काप आहेत। साखर घेतली 4 चम्मच। 2 चम्मच मी तूप घेतले। कंडेन्स मिल्क आहे इथे 4 चम्मच। ओलं खोबरं आहे खवलेलं। इथे वेलची आणि जायफळची पूड करून घेतली आहे। इथे दुधामध्ये केसरच्या काड्या भिजत घातल्या आहेत आणि हे 1/2 लिटर म्हशीचं दूध आहे स्पेशल। तर इथे मी आता हे तांदूळ घेतलेत, ह्या चमच्याने मी मोजून घेतलेत। फक्त हे 2 चम्मच आपण हे तांदूळ घेतलेत 1/2 लिटर दुधासाठी, एवढे पुरे होतात। आणि हे तांदूळ आता आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। हे तांदूळ आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचे आहेत, पण मिक्सरचं आपलं बटन आहे ना ते सरळ नाही फिरवायचं आहे, उलट्या साईडनं थांबून फिरवून हे वाटून घ्यायचे। आता मी गॅस चालू केला इथे मी, आणि गॅसवरती एक टोप ठेवला आहे, याच्यात आपण आता हे तूप घालून घेऊया। एक ते 1.5 चमचेच मी तूप घातलंय, आता खीर आपली 1/2 लिटरच आहे। आणि आपण हे तांदूळ घेतलेत ना हे वाटून काढलेत मी मिक्सरमध्ये बारीक, आता याच्यात परतवायचे तुपावरती चांगले। गॅसची फ्लेम स्लोच ठेवा आणि हे व्यवस्थित लालसर व्हायला पाहिजेत असे परतून घ्यायचे। तर हे थोडेसे आपण आता परतून घेऊया आणि तांदूळ धुवून का घ्यायचे, कारण की तांदळांना कीटकनाशक लावलेलं असतं, पावडर किंवा इंजेक्शन वगैरे ठेवलेले असतात, त्याच्याकरता तांदूळ धुवूनच घ्यायचे, नंतरच ते मिक्सरला वाटायचे। तर इथे बघा तुम्ही, आपले तांदूळ आता तुपामध्ये चांगले परतून झाले, थमंगले एकदम। याच्यात आपण आता दूध घालून घेऊया आणि तांदूळ शिजवून घेऊया आता दुधामध्ये। पूर्ण 1/2 लिटर दूध घातलंय मी। तर आता ही तांदळाची खीर पण बघायला गेलं ना तर जशी आपली पारंपरिकच ही रेसिपी आहे तांदळाची खीर, कारण की पूर्वीपासून लोक गणपती असो किंवा नवरात्रींचं उद्यापन असो नाहीतर मग आपले सर्व पित्र असू दे, तांदळाची खीर आपल्या घरात आवर्जून बनवलीच जाते। आणि तिचा एक म्हणजे देवाला मान म्हणून ही खीर एकदम स्पेशल असते तांदळाची खीर। आपण शेवेची खीर पण बनवतो पण तिच्यापेक्षा तांदळाच्या खीरीला जास्त महत्त्व आहे। तोही आपल्याला अशी उकळून घ्यायची आहे खीर। आणि तांदळापासून बनणारे असे खूप सारे गोडाचे पदार्थ आहेत की जे पूर्वीपासून आपली जुनी लोक आहेत ती बनवत आली आहेत। काही लाडू आहेत आमच्या इकडे लग्नांमध्ये लागणारे, ते पोळे आहेत तांदळाचे, अशा बऱ्याचशा रेसिपी आहेत की त्या तांदळापासून बनल्या जातात। तरी ती बघताय तुम्ही आपल्या दुधाला चांगली आता उकळी आली आहे, पण आपल्याला तांदूळ याच्यातला जो टाकला आपण तो शिजेपर्यंत वाट बघायची, म्हणून तांदूळ पूर्ण शिजवून घ्यायचा आहे। मग शिजल्यावरती मी तुम्हाला दाखवते। तर आता तुम्ही बघताय इथे आपली खीर कशी घट्ट झाली आहे आणि जे आपण तांदूळ घातलेले ना वाटून तेही शिजलेत आता। याच्यात आपण आता हे मिल्कमेड घेतलेलं ना हे घालूया। हे मिल्कमेड घालून माझी आई खीर बनवते आणि ती खूप टेस्टी लागते। आम्हाला जास्त गोड लागत नाही, तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घाला। याच्यात आपण जे आता काजू बदामाचे काप घेतलेत हे 1/2 घालायचे आहेत आणि 1/2 नंतर सजावटीसाठी ठेवून देऊया। वेलची पूड घालूया आणि जे आपण केसरचं दूध घेतलेलं काड्या भिजवलेल्या तेही घालून घेऊ, म्हणजे आपल्या खिरीला चांगला रंग येईल। आणि खोबरं ना ऑप्शनल आहे, ज्यांना घालायचं त्यांनी घाला,
मी फक्त दोनच चम्मच घालते अर्धा लिटर साठी. त्यांना नसेल आवडत त्यांनी नका घालू. आता तुम्ही बघता इथे आपली खीर छान घट्ट पण झाली आहे आणि खीर शिजली आहे. आता आपली आता आपण गॅस बंद करूया. तर इथे आपली तांदळाच्या खिरीची पारंपरिक अशी रेसिपी रेडी झालेली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.